सगळ्यांना अभिवादन करतो. आज आयुष्यावर बोलू काही अजेंडा नाही आहे, फिल्मवरती बोलू काही असा अजेंडा आहे माझा. आणि खरं तर या फिल्मवरती बोलणं म्हणजे आयुष्यावर बोलण्यासारखंच आहे एक प्रकारे पुन्हा एकदा. कारण की आयुष्यावर बोलू काही गाणं, त्यातलं दमलेल्या बाबाची कहाणी ज्यावेळेला 500 कार्यक्रमामध्ये सादर झालं, तर पहिल्या गाण्यापासूनच त्याला खूप महाराष्ट्रामधून चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्याचं कारण मला असं वाटतं की मुळात वडिलांचं आणि मुलीचं जे नातं आहे हे कुठल्याही जाती धर्माच्या पलीकडचं नातं आहे, एक युनिव्हर्सल नातं आहे. त्यामुळे तो मराठी असू दे, गुजराती असू दे, अगदी परदेशातला असू दे, कोणी असू दे, त्याला मुलगी म्हटली की वडिलांच्या मनामध्ये जे काही येतं त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. आणि सॉरी मी थोडं स्पष्ट बोलतो, पण वडील आणि मुलांचं जे नातं असतं त्याच्यापेक्षा सुद्धा वडील आणि मुलीचं नातं हे अगदी वेगळ्याच कुठल्या तरी पातळीवरती असतं. सो मला स्वतःला एक मुलगी आहे, त्याच्यामुळे मला जाणवतं. आणि आता ती मुलगी मोठी होताना बघणं हा माझ्यासाठी खूप फारच वेगळा प्रकारचा अनुभव आहे. कारण मला एक वाक्य आठवतं, अनिल अवचटांच्या लेखामध्ये एक वाक्य होतं, त्यांच्या मुलींवरती त्यांनी लेख लिहिला होता आणि त्याचा शेवट फार सुंदर केला होता की ते कुठेतरी निघाले होते आणि त्यांची मुलगी त्यांना असं म्हणली, बाबा असं काय जातो जरा केस विंचरून जा. त्यावर अवचटांचा शेवट असा होता की चला मुली मोठ्या झाल्या आता आपण लहान व्हायला हरकत नाही, असं ते सुंदर वाक्य होतं. तर हे जे ओढ असते मुलीविषयी मनामध्ये, तर त्या भावनेतून ते दमलेल्या बाबाची कहाणी गाणं जन्माला आलं होतं. आणि त्याचा संपूर्ण आशय तुम्ही बघितला तर एक बाबा जो आपल्या मुलीला त्याच्या व्यवसायामुळे कामधंद्यामुळे अतिशय मिस करतोय, हेच त्या गाण्यामध्ये आपण बघितलेलं आहे. आणि सगळ्यांच्या मनात ती भावना होती, विशेषतः मला वाटतं मुंबईमध्ये तर ते गाणं खूपच उचलून धरलं गेलं. कारण खरोखर इथे जी लाईफस्टाईल आहे की सकाळी निघताना मुलगी झोपलेली असते आणि परत आलेली तेव्हासुद्धा झोपलेलीच असते, ती मोठी कधी झाली तेही कळत नाही, बालपण गेले तुझे सारे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या उंजरीमधून, ही मला वाटतं मुंबईकरांना तर जास्तच भावना होती. त्यामुळे इथे तर ते खूपच गाणं कधी कार्यक्रम झाला तर, म्हणजे शेवटी आम्ही कंटाळलो होतो की आता बास आहे नाही आम्ही गाणं म्हणत, कशाला रडरड करायची सगळ्यांनी, तर ते म्हणायला लावायचे. कारण त्या गाण्यासाठी म्हणून सुद्धा कार्यक्रमाला येणारे बरेच लोक होते. सांगायचा मुद्दा की जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की दमलेल्या बाबाची कहाणी या गाण्यामध्ये वडिलांच्या प्रेमाचा एक पैलू दाखवला होता, पण ती गोष्ट तिथे थांबत नाही. जसं नितीन म्हणला की आजकाल आपल्या आजूबाजूला जे काही चाललं आहे आपण बघतो आहोत की अगदी लहान लहान मुलींच्यावरती जे अत्याचार होत आहेत, म्हणजे माणूस असणं आपण याची किळस यावी इतके घाणेरडे प्रकार, आपल्याला असं वाटतं की नाही याच्या पलीकडे काही वाईट होऊ शकत नाही असं आपल्याला वाटत असतानाच दुसरी बातमी आपण काहीतरी सकाळमध्ये वाचतो किंवा दुसऱ्या पेपरमध्ये वाचतो ज्या वेळेला, आणि असं कळतं की नाही यार या नीचेपणाला सीमाच उरलेली नाही आहे काही. आणि मग हे सगळं वाचल्यानंतर प्रत्येकाच्या मनातला बाबा आहे हा काळजी करायला लागतो की माझी कुठल्याही वयाची मुलगी असू दे ती सुरक्षित नाही आहे. या सिनेमामध्ये एक वाक्य आहे की मुलींना तर बिचाऱ्यांना जन्म घ्यायलासुद्धा परवानगी घ्यायला लागते, तिथपासून या मुलींचा प्रश्न चालू होतो. आणि मग आपण जे वाचतो त्या सगळ्या अत्याचारांमधनं, रोज मी जेव्हा ऑफिसला जातो त्यावेळेला माझ्या मनामध्ये असते की माझी मुलगी जिथे कुठे शाळेत आहे, स्कूल बसमधनं जाते, खेळायला जाते, रस्त्यावरून जाते, ती सुरक्षित आहे का नाही, मी हा जेव्हा घरी जाईन तेव्हा माझी मुलगी मला व्यवस्थित बघायला मिळेल का नाही, आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्यातला प्रश्न आहे. आणि मग त्या प्रत्येक टप्प्यावरती ती काळजी आहेच आहे, शाळेमध्ये वेगळी आहे, कॉलेजमध्ये गेल्यानंतर वेगळी आहे, कोणी ॲसिड तर फेकलं नसेल ना तोंडावरती, इथपासून आहे. लग्न ज्यावेळेला झाली तेव्हा लग्नाची अनेक प्रकरणं आपण बघतो, अनेक विचित्र प्रकार त्या बाबतीतले, तिथे काळजी आहे. लग्न झाल्यानंतर लोक कसे असतील काय असतील ती काळजी आहे. जिथे ती नोकरी करते, जिथे ती व्यवसाय करते, तिथे तिच्यावरती काही वेगळे प्रकार होत नाहीत ना, अत्याचार होत नाहीत ना, ती काळजी आहे. म्हणजे हा बाबा जो आहे हा फक्त काम करून दमलेला नाही आहे, हा आयुष्यभर मुलीची काळजी करून दमलेला बाबा आहे. म्हणजे स्क्रिप्ट जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की गाण्याला ओलांडून हा सिनेमा बऱ्यापैकी पुढे गेला आहे, की ज्याच्यामध्ये बाबाच्या दमण्याचे सगळेच पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला त्या स्क्रिप्टमधलं सगळ्यात आवडलं होतं की त्यात एक निखळ आरपार एक प्रामाणिकपणा आहे, तिथे कुठेही उगाचंच एक शेड डार्क करून दाखवलेलं नाही, उगाचंच भडक करून दाखवलेलं नाही. कारण मला असं वाटतं त्याची गरजच नाही, आजकाल आजूबाजूला जे काही चाललं आहे ते मुळातच इतकं भडक आहे की सत्य कल्पितापेक्षा अद्भुत असतं म्हणतात, तसं ते आपोआपच आहे. ते नुसतं दाखवणं हेच आम्ही सिनेमात केलं आहे
आणि त्याचं जे काही परिणाम होत आहेत ते आम्ही सुदैव आणि नाशिक फिल्म फेस्टिवल असू दे किंवा गोवा फिल्म फेस्टिवल असू दे, आत्ता आम्ही तिथे शो दाखवले आणि मला असं वाटतं की तिथे ज्या प्रतिक्रिया मिळाल्या लोकांच्या की आपले पिक्चर टॅक्स फ्री करावी इथपासून प्रत्येक शाळेत दाखवा कॉलेजमध्ये दाखवा, तर मला असं वाटतं त्या खूप प्रामाणिक होत्या. त्यांना असं काही आम्हाला खुश करण्यासाठी बोलायची गरज नव्हती. ते येऊन जेव्हा सांगत होते तेव्हा डोळ्यात पाणी होतं आणि ते पाणी काही ग्लिसरीन घातलेलं पाणी नव्हतं, ते खरोखर आलेलं पाणी होतं. म्हणजे एकतर मला उदाहरण तुम्हाला हा पिक्चर बघून झाल्यानंतर एकजण माझ्याकडे आले वडील आणि म्हटले माझा एक अतिशय पर्सनल अनुभव तुमच्याशी शेअर करायचा आहे. ते म्हणले मला पहिली मुलगी झाली आणि ज्यावेळेला दुसऱ्याला आम्ही चान्स घेतला तेव्हा आम्ही कन्फर्म केलं की मुलगा आहे का मुलगी, आणि लक्षात आलं की मुलगी आहे. तेव्हा आम्ही ठरवलं की ॲबॉर्शन करायचं, आपल्याला ही मुलगी नको. आणि त्याच्यानंतर काही कारणांनी आम्ही ते ॲबॉर्शन केलं नाही. आज माझी ती मुलगी मुंबईमध्येच एका मोठ्या ॲड एजन्सीमध्ये क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम करते मोठ्या पदावरती. आणि आता तिचं जेव्हा लग्न होईल तेव्हा लग्न झाल्यानंतर मी तिला सांगणार आहे. मी तिला कधी आयुष्यात सांगणार नव्हतो, पण जब सिनेमाचा शेवट बघितला आणि मला असं वाटलं की हे जे मी आयुष्यावर माझ्या मनामध्ये एक डाग स्वतःच जपून ठेवला असता तिच्या कानावर जाणं खूप आवश्यक आहे. आणि असं म्हणताना ते गदगदले होते आणि ते साहजिकच, म्हणजे आपल्याला बघायला असं कोणी ज्याला समोर आपल्या एखाद्या शब्दामुळे एखाद्या सिनेमामुळे असं होतं त्याला साहजिकच आपल्याला सगळं गोंधळल्यासारखं होतं, पण फार प्रामाणिक रिॲक्शन होती ती. आणि मला असं वाटतं की मुळात हे गाणं लिहिल्यानंतर हे ट्रिप वाचल्यानंतर जेव्हा त्यांनी मला विचारलं, मी खूप आभारी आहे सगळ्याच टीमचा, प्रोड्युसर आमचे डिरेक्टर, की त्यांनी फक्त बायोस्कोपमधलं मित्रामधलं काम बघितलेलं होतं माझं, पण त्यांनी मग त्याच्यावरती मला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये काम करा. तर नट म्हणून हा माझा पूर्ण लांबीचा पहिलाच सिनेमा आहे. मी याच्यापूर्वी स्टेजवरती काम केलं आहे आणि आयुष्यावर बोलू काहीच्या निमित्ताने तर 12 वर्ष मी स्टेजवरती, पण त्याच्यापूर्वी नाटकं एकांकिका याच्यामधनं सुद्धा काम केलं होतं. पण कॅमेऱ्यासमोर काम करणं एक वेगळंच माध्यमांतर असतं, त्याची आवश्यकता वेगळ्या असतात आणि ते करून बघण्यात मला इंटरेस्ट आहे. मी काम अशासाठी करतो, म्हणजे मला कोणीतरी असं विचारलं होतं की याच्यामध्ये मग आता तुम्ही करिअर करणार का, तर मी मुळात कवितेमध्ये सुद्धा करिअर करायचं असं कधी ठरवलं नव्हतं. मला जे वाटलं मनापासून ते मी करत आलो. मला असं वाटतं की कुठलाही कलाकार हा कधी एकाच छापाचा नसतो. चित्रकार म्हणजे त्याला फक्त चित्रकलाच येते असं नसतं. तुम्ही बघितलं तर एक चांगला कलाकार तुम्ही बघितलं तर एक 2-3 फॅकल्टी त्याच्यामध्ये मिसळलेल्या तुम्हाला कायम दिसतील. म्हणजे तुम्ही अनेक गायक बघितले असतील जे अत्यंत चांगले कूक आहेत, चित्रकार आहेत ज्यांना एकीकडे व्हायलिन वाजवत आहेत, असं तुम्ही बघितलं तर प्रत्येक कला हातात हात घालून जाते. आणि मला स्वतःला मला जे येतं ते एकवटून व्यक्त होणं आवडतं, मग ते कवितेमधनं असू दे किंवा कधीतरी वेळागत म्हणून मी कवितांचं नाट्य रूपांतर केलं होतं आणि स्टेजवरती ते सादर केलं होतं, ते माध्यमांतर असू दे. मला स्वतःला करत राहणं व्यक्त होत राहणं खूप आवडतं. आणि विशेषतः कॅमेरासमोर मला असं वाटलं की तिथे ज्या प्रकारची एक सहज ॲक्टिंग लागते जी स्टेजवरती थोडीशी लाऊड करायला लागते तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, पण कॅमेरासमोर ती जास्त सेटल करण्याची तुम्हाला संधी असते, तरी आपण करून बघायला पाहिजे. आणि विशेषतः ज्या गाण्यामधून या सिनेमाची सुरुवात झाली, मला वाटतं की एखाद्या गाण्यावरून एखादा सिनेमा बनणं हे मराठीत पहिल्यांदाच होत असेल असं मला वाटतं, माझं नॉलेज आहे तोपर्यंत. तर हे गाणं माझ्या हातून आलं होतं, तो बाबा माझ्यामध्ये होता, त्यामुळे मला असं वाटलं आणि ते मुळात स्क्रिप्ट वाचताना मला असं वाटलं की हो, मी कदाचित या विषयावरती बोललो असतो किंवा स्क्रिप्ट लिहिलं असतं तर कदाचित असंच लिहिलं असतं. आणि म्हणून मला ते करताना या लोकांनी जेव्हा विश्वास दिला की तुम्ही कराल, त्यावेळेला माझा विश्वास अधिक वाढला, कारण ते शब्द माझ्या ओळखीचे होते, ती भावना माझ्या ओळखीची होती. आणि म्हणून माझ्याकडनं खूप प्रयत्न केला आणि अर्थातच माझे सगळे सहकलाकार, म्हणजे अगदी किशोरपासून ही छोटी आमची श्रेया आहे, तिथपर्यंत सगळ्यांकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं होतं माझ्यासाठी, कारण माझा पहिला सिनेमा आहे, लोक अनुभवी आहेत सगळे. तर त्यामुळे माझ्यासाठी स्वतःसाठी खूप छान प्रोसेस होती, शिकण्याची प्रोसेस होती. आणि लक्षात येतं की आपल्याला नवीन माध्यमाला सामोरं जाताना जे जे काही नवीन व्यक्त करता येऊ शकतं, कवितेमधनं आपण एका तऱ्हेने व्यक्त होत राहिलो, कधी CD-मधनं गाणी केली त्याच्यातनं व्यक्त होत राहिलो, नाटकातनं व्यक्त होत राहिलो, पण हे माध्यम मला खूप आवडलं अगदी मनापासून सांगतो. आणि यातून मला जे काही मांडता आलं, म्हणजे कसं आहे की आयुष्यावर बोलू काहीमध्ये नाही म्हणलं तरी त्याला एक फॉर्मची चौकट असते, त्या चौकटीच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही, परंतु स्टोरीच्या निमित्ताने जे काही सत्य तुमच्यापर्यंत पोचवता आलं ते अभिनयातून पोचवण्याचा प्रयत्न केला. चांगल्या सिनेमाचं श्रेय मला वाटतं कायम हे असतं की एखादं भाषण द्यावं तसा एखादा विचार तुमच्यापर्यंत तो सिनेमा देत नाही, तर मुळात
रंजन हा सिनेमाचा हेतू असतो की ती नाही म्हटलं तरी तो काही प्रबोधन म्हणून सिनेमा कोणी बघायला जात नाही. पण त्या रंजनामधनं कधी तुमच्या नकळत तो विचार तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या हृदयामध्ये पोचवला गेला हे जेव्हा कळतच नाही तेव्हा इतकं सुंदर मिश्रण असलेल्या गोष्टीला चांगला सिनेमा म्हणतात असं मला वाटतं. आणि तसं करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. प्रोमो तुम्ही बघितलात, गाणं तुम्ही बघितलं आणि हा पिक्चरही लवकरच तुम्हाला बघता येईल. तर माझी स्वतःची विनंती आहे की हा फक्त पिक्चर म्हणून याच्याकडे बघावं असं वाटत नाही आणि कुठलंही प्रमोशन करा या दृष्टीने मी म्हणत नाही. तुम्ही पिक्चर बघाल तेव्हा तुम्हालाही हे कळेल की यातले जे प्रश्न मांडले गेलेले आहेत हे कुठल्या ना कुठल्या तरी व्यासपीठावरती सारखे ओरडून सांगितले जात आहेत परंतु ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत हाही थॉट या सिनेमामागे होता. आणि म्हणून तो फक्त सिनेमा नाही आहे, एक प्रकारची चळवळ आहे. हा सिनेमा बघून यातून कोणाला एखादा मंच स्थापन करावा असं वाटेल, त्या मंचावर एखादी ॲक्टिव्हिटी करावीशी वाटेल. तर या सगळ्याच लोकांचं यातून काही कोणाला अजूनही करावं असं वाटलं आम्ही स्वतःही या दृष्टीने काही प्रयत्न करणार आहोत. यातून कोणाला काही करावं असं वाटलं तर या सिनेमाचा जास्त चांगला उपयोग झाला असं आम्हाला सगळ्यांना वाटेल. तर त्यामुळे माझी विनंती आहे की या सिनेमाविषयी तुम्ही ज्यावेळेला लिहाल त्यावेळेला सामाजिक पैलूसुद्धा कृपया त्याचा तुम्ही लक्षात ठेवावा अशी माझी विनंती आहे. मला वाटतं आम्ही सगळ्यांनी पुरेसं सविस्तर सांगितलं आणि जसं मगाशी ते म्हटले की तुमचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत कारण कदाचित जे बोलण्याच्या ओघात आलेलं नसतं ते कदाचित मी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकू. तर प्लीज कोणालाही काही विचारायचं असेल तर प्लीज विचारा. थँक्यू. नमस्कार, मी सचिन पिळगावकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.